मेकअप केल्यामुळे स्किन खराब होते असं तुम्हाला सुद्धा वाटतं का? मग हा समज खरं तर चुकीचा आहे, म्हणजे अगदीच चुकीचा आहे असं नाही म्हणणार मी, पण मेकअप केल्यानंतर स्किन का खराब होते यामागे काही कारणं आहेत, आणि त्यातलंच एक कारण म्हणजे मेकअप काढल्यावरती व्यवस्थित स्किन केअर न करणं. येस, एकतर व्यवस्थित मेकअप न करणं हे एक मोठं कारण आहे स्किन खराब होण्यामागचं, आणि त्याचसोबत मेकअप काढल्यावरती जर तुम्ही स्किन केअर नाही केलं तरीसुद्धा तुमची स्किन हळूहळू खराब होऊ शकते, कारण ऑफकोर्स मेकअप करणं म्हणजे ऑफकोर्स तुम्ही स्किनवरती केमिकल्स वापरताय, राईट? आणि मग तुम्ही योग्य पद्धतीने स्किन केअर केलं नाही तर स्किन खराब होऊ शकते. त्यामुळे मेकअप काढल्यानंतर पोस्ट स्किन केअर रुटीन कसं असावं हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचसोबत बऱ्याचदा काय होतं ना, चुकीच्या पद्धतीने जर मेकअप केला किंवा चुकीच्या पद्धतीने मेकअप वापरला तर तुमच्या चेहऱ्यावरचे जे छिद्र असतात ते ब्लॉक होऊन जातात, ज्यामुळे मग चेहऱ्यावरती फोड येणं, पिंपल्स येणं हे सगळे त्रास व्हायला लागतात. त्यामुळे जर व्यवस्थित स्किन केअर केलं तुम्ही तर हे तुमचे जे पोर्स आहेत जे ब्लॉक झालेले असतात ते क्लीन होतात व्यवस्थित, ते व्यवस्थित ओपन अप होतात, यामुळे तुमची स्किन व्यवस्थित श्वास घेऊ शकते, ज्यामुळे मग स्किन खराबसुद्धा होत नाही. त्यामुळे पोस्ट मेकअप स्किन केअर कसं असावं हे मी तुम्हाला सांगणार आहे. सो याच व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया. तो सर्वात पहिली आणि महत्त्वाची स्टेप म्हणजे तुम्हाला मेकअप व्यवस्थित काढायचा आहे. येस, आता मेकअप काढण्यासाठी तुम्ही मेकअप रिमूव्हरचा वापर करू शकता, शक्यतो ऑइल बेस्ड मेकअप रिमूव्हर वापरा तुमची जर स्किन ऑइली असेल तर, कारण याने ना मेकअप अगदी व्यवस्थित निघतो. तुम्ही मिसेलर वॉटरसुद्धा वापरू शकता किंवा मेकअप रिमूव्हिंग बामसुद्धा वापरू शकता, हे सगळे ऑप्शन्स अगदी उत्तम ठरतात. तेल जर तुम्ही वापरताय चेहऱ्यावरचा मेकअप काढण्यासाठी तर बदामाचं तेल वापरा किंवा ऑलिव्ह ऑइल वापरा. कोकोनट ऑइल मोठ्या प्रमाणावरती वापरलं जातं मेकअप काढण्यासाठी, पण कोकोनट ऑइल जे आहे ते कोमॅडोजेनिक असतं, म्हणजेच काय तर यामुळे स्किनवरचे छिद्र तुमचे ब्लॉक होऊ शकतात. त्यामुळे नारळाचं तेल मेकअप काढण्यासाठी वापरू नका. बाकीचे ऑप्शन्स जे मी तुम्हाला सांगितले ते तेल तुम्ही वापरू शकता. आता मेकअप काढल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित टिश्यू पेपरने चेहरा स्वच्छ करायचा आहे, तो जो मेकअप आहे तो व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. त्यानंतरची पुढची स्टेप म्हणजे फेस वॉश घ्या आणि व्यवस्थित चेहरा क्लीन करा. आता फेस वॉश करतानासुद्धा तुम्हाला व्यवस्थित 30 सेकंदांसाठी चेहऱ्यावरती मसाज करायचा आहे, व्यवस्थित चेहरा धुवून घ्यायचा आहे, आणि मग त्यानंतर तुम्हाला तुमची स्किन पॅड्राय करायची म्हणजे सुकून द्यायची आहे. टॉवेलने चेहरा पुसून तो सुकू द्यायचा आहे. आता नेक्स्ट जी स्टेप आहे ती आहे चेहऱ्यावरती टोनर लावणं. तुम्ही जर तुमच्याकडे जर टोनर असेल तुम्ही वापरत असाल तर तुम्ही टोनर वापरू शकता किंवा नॉर्मल तुम्ही गुलाब पाणीसुद्धा चेहऱ्यावरती वापरू शकता. टोनर जर नसेल तुम्ही जर वापरत नसाल तर स्टेप स्किप करा. आता तिसरी जी स्टेप आहे ती चेहऱ्यावरती एखादं सिरम लावणं. आता तुम्ही जर सिरम लावत असाल तर तुम्ही सिरम वापरू शकता किंवा सिरम वापरायला तुम्ही सुरुवात करू शकता. बरं, वेगवेगळ्या स्किन टाईपसाठी कोणत्या प्रकारचे सिरम वापरावे यावरती जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, मी नक्की यावरती व्हिडिओ घेऊन येईल. त्याचसोबत आजकाल बाजारामध्ये बरेचसे एक्सफोलियंट्स मिळतात, बरेचसे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स असणारे सिरम मिळतात, जसं की ग्लायकॉलिक ॲसिड, सॅलिसिलिक ॲसिड, नायसिनमाइड आणि बरेच लॅक्टिक ॲसिड, कोजिक ॲसिड, असे बरेचसे ॲसिड असणारे सिरम्स अवेलेबल आहेत. आणि मग आपण कन्फ्यूज होतो की नेमकं वापरायचं काय, तर मग यावरती सुद्धा म्हणजे हे ॲसिड नेमके काय, हे कशाप्रकारे काम करतात आणि आपल्या स्किन टाईपसाठी कोणतं ॲसिड आपण वापरू शकतो हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल आणि यावरती जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तरीसुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, मी यावरती छान एक्सप्लेनर व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन. आता ऑफकोर्स तुम्ही जर ऑलरेडी ॲसिड्स वापरताय किंवा एखादं सिरम वापरताय चेहऱ्यावरती तर ते सिरम तुम्ही वापरा. तुमची जर स्किन ऑइली असेल तर प्रेफरेबली तुम्ही एखादं सॅलिसिलिक ॲसिडचं सिरम वापरा, म्हणजे ज्यांची स्किन मोस्टली ऑइली असते आणि सेन्सिटिव्ह असते ना, सेन्सिटिव्ह स्किन असणाऱ्यांना तर ऑफकोर्स मेकअपचा त्रास होतोच, मग ती ड्राय स्किन असू दे किंवा ऑइली स्किन असू दे, पण ज्यांची स्किन मुळात ऑइली असते ना त्यांनासुद्धा मेकअप लावल्यावरती लगेचच पिंपल्स येतात किंवा ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स येतात. सो तुम्हाला जर तुमची स्किन ऑइली असेल तर मग सॅलिसिलिक ॲसिड वापरणं मस्ट आहे, तर तुम्ही छान सॅलिसिलिक ॲसिड असलेलं सिरम वापरू शकता. किंवा मग तुम्हाला तुमच्या स्किन कन्सर्ननुसार एखादा सिरम वापरायचा आहे त्यावरती ऑफकोर्स मी वेगळा व्हिडिओ घेऊन येईन, मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. सो सिरम जर तुम्ही वापरत असाल तर एखादा सिरम वापरा, सिरम वापरत नसाल तर त्यावरती मी एक वेगळा पर्याय तुम्हाला सांगते, एखादी DIY रेमेडी सांगते, ती मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगते. सो दुसरी स्टेप झाली सिरमची जर तुम्ही ती करत असाल. सिरम लावल्यावरती तुम्हाला 5 मिनटं थांबायचं आहे, सिरमला स्किनमध्ये व्यवस्थित ॲब्झॉर्ब होऊ द्या,
5 मिनटं थांबा, 5 ते 10 मिनटं थांबला तरीही चालेल. आणि त्यानंतर स्किनला व्यवस्थित मॉइश्चराइज करा. मॉइश्चराइज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्किन टाईपला सूट होणारं मॉइश्चरायझर वापरायचं आहे. समजा तुमची स्किन ड्राय असेल तर एखादं छान जाडसर क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर वापरा. स्किन कॉम्बिनेशन असेल तर मग जेल बेस्ड वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर वापरा. नॉर्मल स्किन असेल तर अगदी जाड मॉइश्चरायझर पण वापरू नका, म्हणजे अगदी जाडसर थिक क्रीमसुद्धा वापरू शकता. आणि अगदीच लाईट वेट मॉइश्चरायझरसुद्धा वापरू नका, ज्याने तुमच्या स्किनला काहीच फायदा होणार नाही. सो एक नॉर्मल ऑल स्किन टाईपला सूट होणारा मॉइश्चरायझर तुम्ही वापरू शकता. सो हे झालं 3 स्टेप्सचं स्किन केअर रुटीन जे तुम्हाला व्यवस्थित फॉलो करायचं आहे. आता जर समजा तुम्ही एक्सफोलियंट्स वापरत नसाल, म्हणजे ते जे सिरमची मी तुम्हाला स्टेप्स सांगितली ते जर तुम्ही वापरत नसाल तर मग काय करायचं? कारण की जेव्हा तुम्ही मेकअप करता त्यानंतर समजा जर तुमचे छिद्र ब्लॉक झाले आणि जर तुम्ही रेग्युलर बेसिसवरती मेकअप करत असाल तर ऑफकोर्स स्किनवरती डेड स्किन सेल जमा झालेली असते आणि त्यावरती जर तुम्ही मेकअप करताय तर कालांतराने तुमची स्किन खराबच होईल. त्यामुळे ती जी मृतत्वाची आहे ती काढणं महत्त्वाचं असतं. त्यासाठी जी अगोदरची स्टेप होती सिरमची एक्सफोलिएशनची ती महत्त्वाची असते. पण ती जर स्टेप तुम्ही करत नसाल तर अजून एक मी तुम्हाला सांगते, तुम्ही DIY फेस मास्क वापरू शकता जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावरती मृतत्वाचा निघून जाईल. सो DIY मास्क बनवण्यासाठी तुम्ही कॉफीचा वापर करू शकता. कॉफी, बेसन आणि दूध. तुमची जर स्किन ड्राय असेल तर कॉफी, बेसन आणि दूध या 3 वस्तू तुम्ही वापरू शकता. समजा जर स्किन खूप जास्त ड्राय असेल, बेसन तुम्हाला सूटच होत नाही, तर तुम्ही चंदन पावडर नक्कीच वापरू शकता. चंदन पावडर, दूध आणि कॉफी हे मिक्सचर करून तुम्ही स्किनवरती लावू शकता. तुमची जर स्किन ऑइली असेल तर मुलतानी माती, बेसन आणि दही या 3 गोष्टींचं मिश्रण करून तुम्ही मस्त फेस पॅक लावू शकता. 15 मिनटं तुम्हाला थांबायचं आहे फेस पॅक लावल्यावरती आणि चेहरा धुवून टाकायचा आहे. समजा जर तुमची स्किन अतिशय ऑइली आहे आणि तुम्हाला जर समजा दहीसुद्धा सूट नाही होत तर तुम्ही गुलाब पाणी किंवा नॉर्मल जे साधं आपलं पाणी असतं ते तुम्ही वापरू शकता. स्किनचं कॉम्बिनेशन असेल किंवा ऑइली स्किनला पण बऱ्याच जणांची ऑइली असते पण इतकी नसते, त्यामुळे त्यांना दही सूट होतं. बऱ्याच जणांची इतकी ऑइली असते की त्यांना दहीसुद्धा सूट होत नाही. सो तुमची ऑइली स्किन असेल आणि तुम्हाला दही सूट होत असेल तर तुम्ही दही नक्कीच वापरा किंवा तुम्ही मधसुद्धा तुमच्या फेसपॅकमध्ये मिक्स करू शकता. सो छानसा फेसपॅक वापरा जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावरची मृतत्वचा निघून जाईल आणि मेकअप केल्यावरती तुम्हाला पिंपल्ससुद्धा येणार नाहीत. अशा पद्धतीने मेकअप केल्यावरती स्किनची काळजी नेमकी कशी घ्यायची, स्किन खराब होऊ नये म्हणून नेमकं काय करावं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत, तुमच्या मैत्रिणींपर्यंत ज्यांना असं वाटतं की मेकअपमुळे स्किन खराब होते त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. त्याचसोबत लोकमतसखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे. लोकमतसखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. हा व्हिडिओ जर तुम्ही इंस्टाग्रामवरती पाहताय तर लोकमतसखीच्या इंस्टाग्राम पेजला सुद्धा आत्ताच फॉलो करा. आणि पाहत रहा लोकमत सखी.